ठीक है हंसने। असं करू नका रे माझ्या सोन्यानं। अरे तुमच्या माघारी माझं काय झालंस तर शेवंते, हे किराळ बिराळ काय नाही, दुसरंच काहीतरी असेल। अहो मला वाटतं कुणी करणी केली नसेल ना। वय शेवंते, ए शेवंते जी, अगं चल चल बिगी बिगी चल। भक्ताच्या खिंडीतल्या कंसाला देऊन येतो। अन्न दिल्यावर मागे अजिबात बघू नका। होय होय काय म्हणत होते, अर्धरीची असली तरी बिलवरी राहू द्यावं आमच्याकडे। नाही नाही असं कसं? अहो बिलवरीचा पायगुण आमच्या घराला लाभलाय, आमच्या घराला घर पण आलंय ते बिलवरीच्या शेणामुतानं। वय आमच्या पोरासने बिलाला लागलाय बिलवरीचा, म्हणून म्हणतो राहू दे तिला इथंच, थोडं थोडं करून देऊ आम्ही पैसे। वय वय नाही नाही असं कसं, घरची गाय आहे ना वं, एकाय अभि जीव झाला पाहिजे। मला भी तरी कुठलं घरचं दूध दुखत, तेवढंच लेकर बाळ खातील। वय नव सोडताय नव बापू साहेब। राजाला घे तिकडं, चल चल चल, अर चाल की रे, ये 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 इकडं, असं काय करतो रे, ये सर द्या, आता बघा तुला कसं करीन, बघ ये ये इकडं चल चल राजा असं, ए अर अरे पळाला राजा माग रे, थांब रे अरे 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 आज कोंड दिलंय तर बोलो बघ, ये ये राजा आतूया आता ये आप हान त्याला अस लेटनक झाले तर कोंड ओ अरे वा माझ्या मारदान। थांबा थांबा टाका, आत्या आत्या मी आपण टाकू राग, मी आपण टाकू नग, हात भरल तुझा। अरे फुटल केलं लाल्या, गड्डर तिला नाही तर सुटायची हातात न। आय आय पिलं कधी निघणार? 21 दिवसानं आणि पिलं झाली की त्यांना दिवा दाखवायचा, आणि पिलांना सगळ्यात आधी कोण बघणार? शेवंते, ए शेवंते जी, अग आज सर्जन कमालच केली बघ, आणि राजाने हायवे केली, अरे त्यानं बी केली, दोघांनी शिवाळ असं घेतलं सराईत बैलासारखं, समजी लोक बघत राहिली टाका टाका। हा बापू बैलगाडी घे की आता, बैलगाडी लेखा तेवढं आवसा नाही होय आपल्या जवळ, अरे सरजा राजाच्या खुराकानं घायला आणले अधुगरच। आय हे घे गो बापू, बापू बैलगाडी पाहिजे म्हणजे पाहिजे।
ला ले हर घेऊ या किर किती पडतालो पैसा अग हो ग राणी वंच बुट्टी द्या मागची हा बस 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 हा अग हो ग बाई बस आवाज किती पैसे लागतील लागतील की 10,000 तरी लागतील पण एवढं पैसे आणायचं तरी कुठून पण एक काय शेवंती दारात बैलजोडी उभी राहावं असं वाटत होत बैलजोडी तर उभी राहिली आता असं वाटतंय बैलगाडी पण असावी त्यात तू लाल्या भावड्या बाळीनं बसावं शिवारात जावं बैलगाडी पोत्यानं भर भरून आणावी पै पाहुण्याकडे जाताना जत्र क्षेत्राला जाताना एकदम रुबाबात जावं पण शेवंते माझ सपान सपानच राहिलं असं वाटत एवढं बळ आणायचं कुठून आवधनी तुमचं सपान त्याच माझं सपान आज दारात बैलजोडी उभी आहे आव उद्या बैलगाडी बी उभी राहील ही घ्या बोरमा चांगली 2.5 तोळ्याची हाय 7,000 रुपये येतील अगं शेवंती पण शेवंती अगं अगं पण केवढ्या हौसेनं केली होती हे माळ तुला आणि बरं तर हे पूर्णा तरी आहे का बापू या रिंगा बी घे अगं बाळे आपल्या सरजा राजाला बैलगाडी पाहिजेच वंच आया मला केलेली अंगठी बी बापूला दे आई आई माझी साखळी पण दे लाल्या घेऊ दे बैलगाडी सरजा राजाला अरे माझ्या लेकरांनो अव आता कुठे लेकरांनी बाळस धरायला सुरुवात केली आहे पुढच्या वर्षी बघ पुढच्या वर्षी अग हात येऊन दारात झुलायला लागतील मग बघ बाळे लाल्या भावड्या अरे तुमच्यामुळे माझं सप आणि काय बी काळजी करायची नाही बघा अहो तुमची भन आमच्या घरी सुखात नांदल शेवंता अहो आता जेवणाचं बघा पाहुणं कवा पहाटं निघाले असत्याल बापूराव जेवणाच्या भानगडीत पडू नका बघा अहो असं कधी झालंय का अहो लांब जायचंय निघायला हवं आम्हाला नाही नाही आज मुक्काम करा रातच्याला गप्पा विप्प करू असं म्हणतो होय बर ठीक आहे बर करा सुरुवात कोण काशीनाथ तो मेला तरी चालल जास्तीत जास्त काय होईल एक दिवस सुतक पाळावं लागेल असं नका करू तुमची गाडी द्या त्याला प्रसंग लय अवघड आहे हाकनाक मरेल तो सरपंचाच्या इलेक्शन मध्ये त्यानं माझी आबरू घालवली चला निघा आता
आता आता सोमनाथ आता एकच वाहन आपल्या काशीनाथाचा जीव वाचवल कंच आपल्या सरजा राजाची बैलगाडी सरजा राजाची बैलगाडी चल चल लवकर चल अरे काशाबाला लय लागलंय जगल का मरल अशा अवस्थेत आहे तो काय सांगतोस काय वय सर जरा जा अरे काशीनाथाचा जीव तर तुमच्या हातात आहे अर्ध्या तासात तालुका गाठायला पाहिजे राजा आपल्या धन्याने आपल्याला काय शिकवलं दुसऱ्यांसाठी जगायला शिकवलंय बरोबर अरे परोपकार हाच आपला धर्म म्हणून आपण पळायचं कस राजा हो काय घाबरू नका सगळं व्यवस्थित होईल माझ्या मर्दानू फार त्रास होतोय काय काळजी करू नका होईल बरं अरे बाबानू गाडीच्या यगानं पळायचं म्हणजे काय चेष्ट आहे होय आता आराम पडेल तुम्हाला हा हा एक इंजेक्शन देतो हा दुखायचं कमी होईल तुझं आता आराम पडेल बरं का कड्यानं हा होय होय अरे तुझं बी चेपतो अरे हो रागावू नको आधी त्याच चेपतो मग तुझं चेपतो हा डॉक्टर धोका पूर्णपणे टळलाय आणि थोडा उशीर झाला असता पेशंट दगावला असता ही संधी सरजा राजाची कृपा वय वय आमच्या सरजा राजाचीच कृपा वय वय बया बरं झालं बाई अरे वाचलं र माझं पोरग र वाचलं सरजा राजा अरे तुझ्यामुळेच माझं पोरग वाचलं अरे कस र फेडू तुझं उपकार कस फेडू तुझं उपकार अरे तुम्ही बैल नाही र माझा भाऊ आहोत भाऊ या पुढची या गरीब बहिणीची ओवाळणी तुम्हालाच र तुम्हालाच सरजा राजानं बाकी कमालच केली बर का अरे आणि तू तुला सांगतो बैल जवळ असले ना का भूता खेताच भ्यापण नसतं तुला सांगतो मारत्या बैलांचा कासरा हातात असल्यावर भूत खेत जवळ बी येत नाहीत आता इशे काढला ना आता मोरला ऐक समज काय ते असाच असाच मी एकदा सासरवाडीतून घरला येत होतो त्या याला आमच्याकडे बघा शंकऱ्या झागऱ्या बैलाची जोडी होती शंकरे आठवतो ना तुला नाही बा यायला तुझ्या पॅकेटात जात घातल्या शंकरे आठवत नाही आणि तुला ताणल्या होत्या तिओ जागी रे ती झाल्या याच्या बरोबर लक्षात आहे रात्री 12 वाजले होते वारा सुटला होता भयंकर घुबडा भी ओढत होती तिचा आवाज मी नाही घाबरलो मी असं बैलगाडीवरून चाललो होतो तार 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 अरे तुम्हाला सांगतो माळ्याच्या वाड्यापाशी आलो तू समोर उभा कोण कोण त्यो
पांढरी धाकड कापड गुल छबी मिशी यो असा 9 फूट उंच 9 फूट हा म्हटला ये खाली ये आणि मग आणि कुस्ती खेळ कुस्ती आयला मला या गुलब्याला आवाज माझा डोचकाच गेला माझा डोचकाच गेला अरे यशवंत तुला माहित आहे ना अरे वामन गावात मला कुस्तीसाठी कोणी आव्हान केलंय चेचे काहीतरीच आपलं म्हणजे तुम्ही कुस्ती खेळायचं होय खालू का पेकडत लाग तुझ्या जाऊ दे रे जाऊ दे काय गोष्ट विसरतो ना सांगायचं काय त्या याची ताकदच आपट होती अरे खाल्लं पिल्लेलं अंग हे घाबरतो काय मी आ खाली उतरलो कापड काढली काढू का कापड काढा काढा आता थंडी वाजते मग गेलो तिथे सलामी दिली सलामी दिली आणि म्हणलं या पट्या या पट्या दंड ठपटला टारकला आवाज आणत टारकला कोण तो मी आपण टारकलो एवढा मोठा आवाज झाला कसा घाबरलो नाही घाबरलो नाही परत घेतलं देवाचं नाव ए पट्या पहिल्या दणक्यात आपटला शाबास मला त्यानं शाबास काय म्हणतो मी घाबरलो नाही मी घाबरलो नाही मला घोळसायला लागला मी त्याला घोळसला मग त्याने आय आय तो बोलला माझा पाय त्याच्या पायावर पडला आय बोलला तो त्यानं मला घोळसला मी त्याला घोळसला दोघांनी घोळसा गोळसी सुरू केली अर्धा तास म्हणजे अर्धा तास कुस्ती मग मला जरा शंका आली म्हटलं एवढे भले भले पेलवान मी 2 मिनिटात लोळवले यो कसा काय अर्धा तास कुस्ती खेळतो या खाली बघितलं पाय उलट अरे भूत होता भूत खवीस या घाबरलो नाही मी तसाच पळत बैलाजवळ गेलो तू म्हणलं नव्हतंस का का सर हातात असले की भूत घाबरतात म्हणजे चपळाईच केली म्हणायची मी जाऊन सर मुरकी पकडली पकडल्याबरोबर खवीस 2 फूट लांब गेला बर मला म्हणला ये इकडे ये मी म्हटलं तुझ्यात हिम्मत आहे तर तू इकडे ये मला माहित मुरकी हातात आहे ती बरोबर तुम्हास मी सांगतो आपल्या गावातल्या ठेवणीतल्या 4-5 शिव्या आसडल्या तसा कवीच पळत सुटला अरे एवढे मोठे प्रसंग माझ्या आयुष्यात आहे काय करणार रात्र कमी आहे ना काय बाबा आणखी सांगू काय मग काय तुला काय झोप आली काय बापू मला प्यावं वाटतंय बापू मला पण हे पोरानो कसे पाय घाबरताय मी आहे ना मग भूता करताना घाबरायचं नाही घाबरायचं नाही मी आहे ना का काय बस अरे घाबरू नका घाबरू नका मी नाम्या आहे मी भूत नाही नाम्या नाम्या तू आहेस वय वय अरे लेका आम्ही कसलं घाबरलो इकडं जरा मजा केली मला किती वेळ सांगितलंय मी असताना अजिबात घाबरायचं नाही आणि तू काय रे सोंग कशापाय केलंस मी घाबरलो ना तुलाही सांगत होतास म्हणून जरा मजा केली तुझी बरं ते सोंग कशापाय केलंस अरे आज आम्ही गजी नाचणार आहे सरच्या राजा समोर काशीनाथाचा आपल्या जीव वाचला ना म्हणून चला 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 घाबरू नका मी चला तुम्हाला